निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक दुरंगी की तिरंगी निप्पाणी मतदारसंघात चौका चौकामध्ये चर्चेला उदान आगामी होणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक लढणारच अशी घोषणा केल्यानंतर निपाणी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार या चर्चेना उदान आलेला आहे माजी आमदार काकासाहेब पाटील यांना काँग्रेस पक्षातून पाच वेळा उमेदवारी दिलेली होती यामध्ये तीन वेळा विजय खेचून आणण्यास यशस्वी झालेले आहेत तर दोन वेळा भाजप पक्षाच्या विद्यमान आमदार व कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री सो शशिकला जले यांच्याकडून दोन वेळा पराभूत झालेले आहेत जरी काकासाहेब पाटील पराभूत झालेले असले तरी त्यांच्या मता मताधिक्यामध्ये वाढ झालेली आहे यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार काकासाहेब पाटील हेच निश्चित असणार आहेत असे बोलले जात आहे याचबरोबर अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून युवा नेते उत्तम पाटील यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अरिहंत बँक अरिहंत गार्मेंट्स अरिहंत सहकारी साखर कारखाने प्राथमिक कृषीपत्तीन शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे कोणतेही राजकीय पद नसताना केवळ सहकार क्षेत्राच्या जोरावर राजकीय शैक्षणिक सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलं आहे दहा वर्षे सत्ता नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मध्ये आलेले मरगळ दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युवा नेते उत्तम पाटील यांच्या सक्रिय सहभागामुळे काँग्रेस कार्यकर्त्याला अवस्था प्राप्त झाली होती बहुतांशी ग्रामपंचायतीवर काँग्रेस प्रणित झेंडे लावण्यात यशस्वी झालेले आहेत यामुळे निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस प्रणित उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्याबरोबर उत्तम पाटील यांचे, यांचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्यांचा सध्या उत्तम पाटील की काकासाहेब पाटील या पेच्यामध्ये सापडलेली पहावयास मिळत आहेत तर संपूर्ण निप्पाणी मतदारसंघामध्ये विकास कामाच्या जोरावर निपाणीच्या विद्यमान आमदार व कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री सो शशिकला जोल्हे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे जोल्हे उद्योग समूहाच्या माध्यमातून मतदारसंघातील हजारो युवक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री झाल्यापासून कोट्यावधी रुपयांच्या विकास निधी खेचून आणून विकास कामांना गती दिलेली आहे सामाजिक राजकीय धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव निधी उपलब्ध करून विकास कामांना चालना दिलेल्या आहे यामुळे संपूर्ण निपाणी मतदारसंघासह बेळगाव जिल्ह्यावर मंत्री शशिकाला शशिकला व त्यांचे पती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची मजबूत पकड निर्माण झालेली आहे यामुळे निप्पाणी मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षातून माजी आमदार काकासाहेब पाटील उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत तर भाजपकडून विद्यमान आमदार व कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री शशिकला जोले या निवडणुकीच्या रिंगणात उभी राहणार असल्याचे निश्चित आहे तर सध्या उत्तम पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून ते कोणता निर्णय घेणार याविषयी नागरिकांच्या मध्ये बोलले जात आहे उत्तम पाटील अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार की कोणता दुसरा निर्णय घेणार येत्या काही दिवसांमध्ये याचा उलगडा होणार आहे यासाठी संपूर्ण निपाणी मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार या चर्चेना उदान आल्याचे चित्र दिसून येत आहे आय सी बी न्यूजसाठी निपाणीहून संजय कांबळे